मी अविनाशला काल फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हटलं हे असले उपोषण वगैरे आपलं काही काम नाही. माझा टोल याच्यामध्ये गाड्या किती जात आहेत, टोल किती जमा होतोय आणि त्या टोलचं होतंय काय, याच्यानंतर जर समजा शहरामध्ये शहराच्या बाहेर रस्त्यांवरती जर समजा खड्डे असणार असतील, रस्ते जर नीट बांधले जाणार नसतील, तर हा टोल कशासाठी वसूल केला जातोय. तर एकनाथ शिंदे यांनी पण अफिडेव्हिट केलं होतं ना, पिटिशन केलं होतं, बरोबर आहे. मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं. ठाण्यामध्ये पाची टोल नाक्यावरती ज्या प्रकारची वाढ झाली आहे त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमचे अविनाश जाधव, बाकी सर्व पुष्कर वगैरे सर्व मंडळी ही उपोषणाला बसली होती. आणि मी काल फोन केला, नमस्कार सांग माझा. मी अविनाशला काल फोन केला आणि त्याला सांगितलं, म्हटलं हे असले उपोषण वगैरे आपलं काही काम नाही, म्हटलं मी उद्या सकाळी येतो. तुम्हाला आठवत असेल तर साधारणपणे गेली अनेक वर्ष या टोलच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही अनेक आंदोलनं केली. जवळपास महाराष्ट्रामधले अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास 65 ते 67 टोल नाके आम्ही बंद केले. आणि त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून. अरे आहे ना रे तुमचा इथे नाही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं आणि 2014 पण सांगितलं होतं, 2017 पण सांगितलं होतं, पण परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं. प्रत्येक वेळेला कुठेही गेल्यानंतर मला प्रश्न विचारले जातात त्या टोलच्या आंदोलनाचं काय झालं म्हणून, पण त्याचे रिझल्ट्स अनेकांना दिसत नाहीत असो. पण ह्या गेली अनेक वर्ष चाललेल्या या आंदोलनामध्ये पुन्हा ही भाववाढ झाली. माझं काल मोपलवारांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं मला की 2002 या प्रकारचं अग्रीमेंट झालं होतं आणि त्याच्यावरती पैसे उचलले गेले होते. मला त्यांनी काल एक नोट पाठवली आहे, मी मुद्दामून मी आपल्यासमोर ही नोट आणलेली आहे. याच्यामध्ये 2020 ते 2023 असे दोन स्तंभ त्यांनी इथे दिलेले आहेत. मी मुद्दामून तुम्हाला हे वाचून दाखवतो की वाहनांचा प्रकार, पथकराचे प्रतिफेरीचे दर आणि वाढ. आता याच्यामध्ये एक नंबरमध्ये त्यांनी दिलं आहे की मोटरसायकल, स्कूटर, मोपेड अथवा इतर दुचाकी वाहने रिकाम्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर वाहक वगळून 3 व्यक्ती वाहून नेणारी ऑटोरिक्षा यांना पथकर नाही. 2, मोटार वाहन अधिनियम काय 1988 काय नुसार मध्ये नमूद केलेली हलकी मोटार वाहने, कार, जीप मे चालक वगळून 12 प्रवासी क्षमता उदाहरणार्थ टाटा सुमो, कमांडर इत्यादी यांच्यासाठी पथकर 40 आणि 45 म्हणजे याच्यामध्ये गाडी येते की नाही येते माहीत नाही मला,
फोर सीटर फाईव्ह सीटर कार येते की नाही माहीत नाही मला. एक तर सरकारी जी भाषा असते ही इतकी घाणेरडी भाषा असते, माझ्यावरती जेव्हा या सगळ्या केसेस मागे झाल्या होत्या आंदोलनाच्या वेळेला, त्यावेळेला हे जेव्हा माझ्याकडे पेपर यायचा त्यावेळेला मला समजायचं नाही की मला धरलाय का सोडलाय, इतकी घाणेरडी भाषा असते ती. त्याच्यानंतर मिनी बस किंवा तत्सम वाहने चालक वगळून 12 पेक्षा जास्ती परंतु 20 प्रवासी क्षमतेपर्यंत आणि अनुक्रमांक 3 व 4 मध्ये अंतर्भूत नसलेली माल वाहतुकीची वाहने व इतर वाहने यांना 65-75. ह्याच्यात गाड्या येतात कुठे? हे आता सरकारकडनं राज्य सरकारकडनं आलेला कागद आहे माझ्या हातात. त्याच्यानंतर त्यांनी नमूद केलेल्या काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये हे जे कर लावलेले आहेत ठाण्याला, ठाण्याच्या आजूबाजूला जे 5 याच्यामध्ये नमूद केलेला रस्ता हा पेडर रोडचा फ्लायओव्हर पण आहे जो अजूनपर्यंत झालेला नाहीये आणि तो होईल आता याची काही शक्यता पण नाही. तुम्हाला आठवत असेल ते माती प्रकरण झालं होतं पेडर रोडच्या फ्लायओव्हरचं, बरोबर आहे? तोही नाहीये पण त्याचेही पैसे घेतले जाते. प्रश्न असा आहे, मी ज्यावेळेला आंदोलन केलं होतं आम्ही सर्वांनी त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझा टोल याच्यामध्ये गाड्या किती जात आहेत, टोल किती जमा होतोय आणि त्या टोलचं होतंय काय. याच्यानंतर जर समजा शहरामध्ये शहराच्या बाहेर रस्त्यांवरती जर समजा खड्डे असणार असतील, रस्ते जर नीट बांधले जाणार नसतील तर हा टोल कशासाठी वसूल केला जातोय? एक तर तुम्हाला रोड टॅक्स पण तुम्ही भरतात, त्याच्यामध्ये वरती तुम्ही टोल पण भरतात, इतरही टॅक्सेस तुम्ही भरतात, मग हे पैसे जातात कुठे? आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने हे तुमचे इथे असलेले 5 काही टोल नाके हे म्हैसकरांकडे. मी मागे पण म्हटलं होतं हे कोण म्हैसकर जे यांचे लाडके एवढे आलेत. आणि या टोलच्या विरोधामध्ये मला असं वाटतं मी जर चुकत नसेन तर एकनाथ शिंदे यांनी पण अफिडेव्हिट केलं होतं ना, पिटिशन केलं होतं, बरोबर आहे? मला एकनाथ शिंदेला पण हा प्रश्न विचारायचा आहे, त्यांनी हे मागे का घेतलं आणि कोणी त्यांना मागे घ्यायला लावलं?